आरंभी बनीन अयोध्येचा राजा भक्ताची दादा भक्ताची दादा पावत से आरंभी बनीन अयोध्येचा राजा। आपल्या अपूर्व गायकीने ज्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत घरोघरी पोहोचवले असे स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची आज जयंती। पंडितजी म्हणजे संगीत आणि गायनाचे दैवत। सर्वसामान्यांमध्ये ज्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाची आवड निर्माण केली अशा पंडित भीमसेन जोशी यांचे सूर आपल्या कानात गुंजी घालतात। पंडितजींना कला आणि गायनाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला। त्यांच्या मातोश्री अतिशय सुमधुर भजने गात, त्याच सुरांनी पंडितजींमध्ये गायनाची ओढ निर्माण केली। तीव्र बुद्धिमत्ता असतानाही ते अभ्यासामध्ये रमले नाहीत। मूळतः कानडी भाषिक असलेल्या पंडितजींनी भाषांच्या सीमा ओलांडून विविध भाषांमधील गायकी आत्मसात केली। आपल्या ख्याल गायकीमधून सुमधुर भजने विविध राग प्रकारांमधून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। पंडितजींचे संगीतावर आणि सुरांवर असणारे प्रेम अतूट होते। त्यांचे प्रत्येक गाणे, अभंगवाणीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले प्रत्येक भजन हे रसिकांना विलक्षण अशी आध्यात्मिक अनुभूती देतात। शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या महान योगदानामुळे त्यांना सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, मात्र तरीही ते नम्र राहिले। कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता ते नेहमी आपल्यातल्या कलेसोबत एकनिष्ठ राहिले। मूळ किराणा घराण्याचे गायक असणाऱ्या पंडितजींनी आग्रा आणि जयपूर घराण्याची गायकी एकत्रित करून भारतीय शास्त्रीय संगीताला एक नवा आयाम दिला। किराणा घराण्याचे गाणे आणि ख्याल गायकी त्यांनी जगप्रसिद्ध केली। अशा स्वरभास्कर, महाराष्ट्र भूषण, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना जयंती दिनी कोटी कोटी अभिवादन।